लय बर फोर जी आवाज झालं बाबा ना बहिणीनो. पंचमी हॉटेल आहे, पंचमी हॉटेल. चला सरलंच नाही बाबा ना बहिणीनो, काय सांगायचं तुम्हाला, इतकं जेवलं मरणाचं सरलं नाही, सरलं नाही. बैंगन मसाला तर तसाच राहिला, रोटी राहिली एक तशीच, लय जेवलंच. अयो शिवण ते फुलं कशाला तोडली त्याची, चल कसली फुलं घेतली बाबा. या झाडांची फुलं घेतली शिवण्याने. चाफ्याची असते काय ना बाबा फुलं, कसे तू का आपल्याला काय झाड माहिती नाही बरं का, पण मस्त फुलं आहेत बरं का. कोणचं झाड आहे ही काहीच माहिती नाही आपल्याला, ही काय तिकडे दिलं काय पैसे. मग काय म्हणलं माहिती का भावा ना बहिणीनो, आपलं पुढं निघून आलो म्हणलं कसं आता दाजी, तुम्हाला माहिती आहे दाजीचं काम कसं. चलता दिय ना मी काय केलं माहिती भावा ना बहिणीनो, आधी पुढं निघून आलो म्हणलं पैसे द्यावा लागते. नवरा कधी बिल भरतच नाही ना, नवरा दिसता महाग असतो शेपटा. बिझनेस मध्ये भागीदार आहे आम्ही, पार्टनर आहे. मग राहिल्या सायल्याला गोळा करून चालले गोळा करून चालले. कुणी काय बी म्हणू द्या, अन्न पाण्याचा आदर करायचा, नाच दूस करायचं नाही, घरी खाव. चला पण चला आता भावा ना बहिणीनो कसं चला आता मिरच्याची मसाल्याची तयारी करावी लागेल. मार्केटला जायचंय, मार्केटला जायचंय आता मार्केट. मसाल्याची तयारी करावी लागेल बहिणीनो, वॉर्डर आले ते आहे. आता ढिकणी मध्ये फुगली आज जरा आराम करते, वजन कमी झालंय डोक्यावर ना, त्या ऑर्डर पॅक केलेले. आता दुसऱ्या ऑर्डरी आता कसं चला कोण आठवण करते काय माहित दाजीची. बघायच्या ना आता केरी बॅगा ही मसाला पॅकिंग करून वजन झालं राव, नवऱ्याने दगडी बरोबर भरली नाही तर कागद तरी भरीत बसले तरी मला कमी डाल त्यात. अरे पैसे द्यावं लागते कुरिअरच, कुरिअरला बरंच पैसे दिले ताई काय सांगायचं. अरे येड्या तुला म्हणजे कळतय का, मग त्याच्यात कागद भरतो ते वजनाव असतंय वजनाव. आता आम्ही येडी वागड मेंट ना मला काय कळत नाही, खरंच कळत नाही कशाला एवढा चार्ज. हा बरोबर लागला असता मला सांगते, वजनाव चार्ज असतो भाऊ बहिणीनो, चार्जावर पैसे द्यायचे. हा ऑर्डर आता काही 1200 रुपये तुम्हाला उलट घर पोच होतोय, आम्हाला इथं लय कुठं नाही तर चार्ज हिन भरायचा काय सांगायचं. पॅकिंगला खर्च ऊन लागायला लागलं. चाफा म्हणते त्याला चाफ्याचं फूल, चावी जर उघड बरं मलाच उघडायला हवा मी झाले ढिकणी म्हणे. अवघड आहे बाय तुमचं इथं कसली झाली माझी धीर, इथं माणसाला चलू वाटत काय झालं काय नाही मला काय शिकायची येत नाही. काय होत नाकाला खाल्ल्यावर शिक वाटा बाहेर गॅस निघून जातो असं आहे का. काय वर येते त्यांनी कुठे येईल गाडी लावली बाई सावली का बाटली बी नाही सोडली, पैसे दिलं होतं तिला गार पाणी प्यायला म्हणून घेऊन आली मी सोडत नाही काय. तर भाऊ बहिणीनो मसाल्याच्या दुकानात आलोय बर का मसाला घ्यायला, काय आपलं मिरची न्यायला, मिरची ठसका लागला, ठसका लय ठसका लागला मला मिरचीने ठसका लागला, मिरची म्हणजे ठसकाच लागतो. तर मग पण ह्यांच्याकडूनच नेली होती बर का मी मिरची, आणि आता पण ह्यांच्या त्यांच्याच दुकानात मी आली मिरची न्यायला. तर खडा मसाला पण आहे इथं,
आणि आता सध्या तर आपण म्हणजे इथूनच भरती घेतोय म्हणजे खडा मसाला ही काय काय आपल्याला लागल ती गावरान धान एकच नंबर हा स्पेशल खडा मसाल्याचं दुकान आहे मला बाग बाया ठसका लागला मला मग लाल जरत मिरची नाद नाही करायचा आणि मिरची आपल्याला लालच अशीच पाहिजे बाहेर आपल्याला आपला मसाला बाहेर जायचा आहे पाचू कोण येते 9 किलो घ्यायचे का पाच नाही आम्ही आहे ना अजून दोन चार दिवसांनी ती येते आता गाडीवर नाही आम्हाला एवढं ही आम्हाला पिसुरा मग आता ही जाता जाता आलोय न्यायला हे काय ठसका लागला भाऊ बहिणीने ओलय तिखट मिरची मसाला बी तसाच झणझणीत काय सांगायचंय लई ठसका लागला पाणी नाही मारायचं वाळली आहे मी वाळली पाणी मारल्यावर ही होत खराब होती परत मिरची व्यवसाय करायचा तर इमानदारीनच करायचा आणि इमानदारीने व्यवसाय करणार असला देर उशिरा भेटत पण 100% भेटत ठसका येऊन येऊन बसलो तर इथं गडीवर मी काय उठ नकोच मला काय खरेदी चालली मसाल्याची खडा मसाल्याची खरेदी चाललेली तू खुर्ची बस इथं पुन्हा गडी बघ तू हे नाही खुर्ची ठेव आणि तिथे बस हा इकडे बस मग दिदी आमची दमून गेली बिन कामाचीच त्याला म्हणलं होतं घरी राहा नको येऊ संघ म्हणून पण आता काय लेकरू घरी राहत काय बाबा हा तिला बी इच्छा असते इकडे तिकडे पप्पा आणि मम्मी कुठे चालल्यात आणि लेकरांना बाहेर काढल्याशिवाय दुनिया कळत नाही नादच खुळा खाणारा सुद्धा म्हणला पाहिजे की मसालाच खातोय एकत्रच करतात काय भाजायचं नाही घेऊ वेगळं वेगळं करायचं किंवा गरज आपल्याला सगळ्याच कुठं करायचं म्हणल्यानंतर टंका तुम्ही घरी आणलाय पण एक मसाला कुटायला 200 किलो मला 3 आठवडे असं आता काय सांगायचं आम्हाला घ्यायचंय आता हा स्वतःचा डांगचा घेतो मी तो परवडे घेऊ ना आता आता सध्या तर आम्ही इकडून तिकडून पण डांक्यावर मसाला कुठायचा त्याच्याशिवाय मसाला क्वालिटी देतो मी डांक्यावर ती गिरणी निघाल्यात की तसल्या नाही हे काय नाही चव मिक्सर वाणी मिक्सरच काय म्हणून चव देत किती डिंगरीनं फिरवायचं देतो तुम्हाला बरोबर टेन्शन नाही परत मी आली पाहिजे असं करा नाही तर तुम्हाला माहित नाही मग मी जाईन दुसरीकडे दुकानात माझं नसतं माझं असं दिलं तर इमानदारी द्यायचं ना तर मग ती गिराय नाही सोडून द्यायचं माझं असले ती पण फसवायचं नाही हा मला फसिलो की साऱ्या महाराष्ट्राला फसिलो द्या मला ही तर बघणारी भरपूर आहे तुम्हाला
trei bagabar pur masale id apun jeuvde masale je padar te teuvde apun masale taktu sugandhi masale jast taka je naka tension oba ek jaipal 3 4 6 kilometri na ha ha जायफळ बघते ना तुम्ही शेपरेन म्हणता 10 रुपये लेकी आणि चांगले काढा खराब काढू नका सगळे मसाले टाकले ना सगळे नाही फक्त आपण हावरी नाही वापरणार हावरी का नाही टाकायची हावरी मी जाळी लागते मी आता घरचे पण सांगतोय मला काय 10 रुपये छाटाची वस्तू इथे गॅस केली मोठी इस्टेट द्यायची होती मसाला तिकड बी होणार थोडा जास्त टाकला तर काय होईल बरं एवढा मोठा घेतला आता ही तेजपत्ता आपण ही काय वाजणार नसतोच तेजपत्ता तुम्ही जर पुढा घेतला ना ते आधी वाजणार कुणी जिरी टाकतो कुणी मध शकता कुणी वो हे नाही का मी ते टाकतो आपण कसं जो मसाला तुम्ही झाला ना आधी तुम्ही वापरा मग तुम्ही गिरायकांना द्या मी आता करून दिला ना गिरायकांना मला राहिलाच नाही तर काय सांगायचं अहो घरीच आम्ही बनवलं होतं आम्हालाच खायला मग आता ती ऑर्डर असल्यामुळे मग द्यावा लागला ती आता आपण घरीच खाय बनवायचं म्हणून असं आपण व्यवस्थित म्हणजे आता कसं आहे माहितीये का मी तुम्हाला 3-4 दिवसाला दुकानात घेत आहे या की तुम्ही त्याला काय उडले असं तुम्ही आहे ना कसं आहे आपल्या जवळची माणसं कसं होतं निस्त पैशाचा मी विचार नाही करायचा बहिणी माल बीज बघायचं कसं आहे आता मोठे बिझनेसमॅन वेगळं असतं आमच्यासारख्या गरीब बिझनेसमॅन वेगळं तुम्ही आम्ही इथं तर आम्हाला कोणी सर काय बसते म्हणून ती बी टाकता वजन बघायचं कमीत कमी 100 ग्रॅम पाला नको 6 किलो मिरची कमी पडेल आहो याच्यामुळे जरा चालतो हळ कोण दिलं का आता काय राहिलं मग आलो ना आलो की ओके पुढं तुम्ही आलो चला बाजार भाजीपाला घ्यायचा खरेदी चाललाय चार्ज में
Thank you.